बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांच्या विरोधात चांदीवाल आयोग समितीने काढलेला जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलाय. मात्र हा जामीनपात्र वॉरंट रद्द करताना परमबीर यांना 15,000 दंड ठोठावण्यात आलाय. चांदीवाल आयोगासमोर चौकशीला जाताना परमबीर सिंग आणि सचिन वाझे समोरासमोर आले. यावेळेला या दोघांमध्ये काही सेकंद चर्चा सुद्धा झाली. या दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. एनआयए कडून अटक झाल्यानंतर पहिल्यांदा सचिन वाझे आणि परमबीर सिंग समोरासमोर आले. आपण बघतोय की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात चांदीवाल आयोग समितीने काढलेला जामीनपात्र वॉरंट रद्द केलेला आहे. मात्र हा जामीनपात्र वॉरंट रद्द करताना परमबीर सिंग यांना 15,000 दंड ठोठावण्यात आला. अधिक माहिती घेऊयात. सुमित सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुमित, काय सांगशील, घडामोडींना वेग आलेला आहे. बरोबर आहे, कारण अँटिलिया बॉम्ब प्रकरणानंतर त्या ठिकाणी सातत्यानं सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यामध्ये सातत्यानं बैठका होत होत्या, मॅरेथॉन बैठका होत होत्या. पण जेव्हा वाझे यांच्यावरती आरोप झाले आणि त्यांना अटक झाली, त्यानंतर त्यांची आणि परमबीर सिंग यांची अजिबात कुठेही भेट झाली नव्हती. तब्बल 8 महिन्यानंतर आज प्रत्यक्ष ते समोरासमोर भेटले आणि तब्बल 1.5 ते 2 मिनिटे त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली आणि 10 मिनिटांसाठी ते चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. तिथे ती सगळी चौकशी सगळी सुरू होती. 10 मिनिटांची ही चौकशी सगळी झाल्यानंतर जेव्हा ते दोघे पुन्हा बाहेर आले, त्यानंतर आता एक प्रतिज्ञापत्र हे जेव्हा परमबीर सिंग यांच्याकडून एक सादर केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये ते पुढच्या बैठकांना चौकशीला प्रत्यक्ष हजर राहू शकणार नाहीयेत, वकिलांमार्फत आपली ते बाजू मांडणार आहेत. यासाठी एक ॲफिडेव्हिट, म्हणजेच त्यांच्याकडे एक पत्र आता ते मागितलं गेलेलं आहे आणि या प्रतिज्ञापत्राची जोपर्यंत पूर्तता केली जाते तोपर्यंत सध्या सचिन वाझे आणि परमबीर सिंह एका खोलीमध्ये आहेत, बंद खोलीमध्ये आहेत. त्यांचे वकील देखील सोबत आहेत आणि त्यांच्यामध्ये सध्या ही चर्चा सुरू आहे. गेल्या 15 मिनिटांपासून ही चर्चा सगळी सुरू आहे, त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काय चर्चा सुरू आहे, काय बोलणं होतं आहे हे पाहणं थोड्या वेळात आपल्याला कदाचित त्यातली काही माहिती देखील समोर येईल. पण 8 महिन्यानंतर हे दोघेही समोर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सध्या ही चर्चा सुरू आहे. अगदी सुमित, तुम्ही तुमचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत.